दरवर्षी एक करंजी प्रेमाची हा कार्यक्रम आम्ही साजरा करतात. ही आपल्याला कल्पना एक करंजी प्रेमाची कशी सुचली आणि हा कार्यक्रम आपण आता कशा प्रकारे साजरा केला? एक करंजी प्रेमाची हा उपक्रम बरोबर 32 वर्षापूर्वी म्हणजे 18 वर्षाचा होतो तेव्हा सुरू झाला. मी त्यावेळेस पत्रकार होतो, म्हणजे वयाच्या 18 वर्षी पत्रकार होतो. आणि आपल्याला एक माहीत असेल की लोकांकडे आपण गेलो, म्हणजे आपल्याला एका आपला माझं छोटंसं एक गाव आहे पीक, या गावी गेलो की प्रत्येक जण आपल्याला फराळाला बोलवतं आणि फराळ खाऊन खाऊन आपण असे वैतागलेलं असतं की प्रत्येकाला आपण नाही सांगतो, पण ते समोर आणून ठेवले असताना एकतरी खाऊन सांगतात आणि पोट बिघडायची शक्यता असते. आणि म्हणून आम्ही ते नाही नाही सांगता सांगता एक ठरवलं की बाबा आपण ह्याच सगळं यांच्याकडनं घेतलं आणि ते लोकांपर्यंत पोहोचवलं तर ते कसं राहील, हा फक्त विचार मनात आला होता. आणि त्याच्यानंतर एका चांगल्या घरामध्ये आम्हाला फराळासाठी बोलवलं. आम्ही दोघे जण आम्ही फराळाला गेलो, मी आणि माझा एक मित्र. तर त्यांनी आमच्याकडे फराळाचं मोठं ताट ठेवलं, आम्ही त्यातले एक 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 करंजी खाल्ली आणि एक शंकरपाळी वगैरे खाल्ली. आणि त्यांनी खूप आग्रह केला खा, पण आमची खाण्याची मानसिकता नव्हती का किती खायचं, की ऑलरेडी दिवाळीमध्ये आपण मोठ्या प्रमाणात ते खातोय सगळं आणि पोट बिघडण्याची शक्यता असते किंवा ते अजीर्ण होते. आणि म्हणून आम्ही सांगितलं नको नको सांगितलं, जेव्हा बाहेर निघालो तेव्हा मी माझ्या मित्रांनी सांगितलं की आपण हे एवढं दिलेलं होतं आपण टाकून आलोय, हेच जर आपण आपल्या खेड्यापाड्यावर आपल्याकडे इथे खायला मिळत नाही, म्हणजे आमच्या घरामध्ये पण तेव्हा करंजा बनवताना 1.5 किलो मैदा 1.5 किलो रवा असंच असायचं ते, तर हे आपण जर लोकांना वाटलं तर काय प्रॉब्लेम आहे. मी सांगितलं ठीक आहे आपण त्याच्यामध्ये मागू दे. आम्ही जेव्हा आतमध्ये गेलो आणि तेव्हा बघितलं तर त्यांनी ते डस्टबिनमध्ये टाकलं, म्हणजे तिथल्या घरातल्या महिलेने ते सगळं ते डस्टबिनमध्ये टाकलं. श्रीमंत लोक जर कोणी हात लावला कोणाच्या कंजीला किंवा ताटाला तर ते मुष्ट झालं असं म्हणून समजतात. मी तर सांगितलं ते कुठे गेलं टाकलं, आम्ही नेलं असतं घरी आमच्या. त्यांनी सांगितलं नाही ते डस्टबिनमध्ये टाकलं. मी त्याला सांगितलं डस्टबिनमध्ये का टाकलं, तर त्यांनी सांगितलं की आता त्याला कोण खाणार आहे, म्हणजे हात लावलाय तुम्ही आणि ते उष्ट झालं, म्हणजे ज्या ताटामध्ये फक्त आम्ही कंजी उचलली होती ते सगळं ताट उष्ट झालं म्हणून त्यांनी ते फेकून दिलं होतं. मी त्यांना फेकून देण्यापेक्षा तुमच्याकडे असं तुम्ही खूप वेस्टेज जे तुम्ही घालवत आहे ते तर तुम्ही आमच्यापर्यंत दिलं, खरं ते चांगलं नसतं, ते उष्ट वगैरे काय नसतं, म्हणजे आपण एखाद्या तोंडात घातलं आणि तोंडातून काढून टाकलं त्याला आपण उष्ट बोलतो, पण त्यांच्याकडे नुसतं त्या ताटामध्ये गेलं तरी उष्ट समजतात ते लोक. त्याला तुम्ही हे आम्हाला तुम्ही द्या, मग त्याने आम्हाला ते दिलं. आम्ही एका पाड्यावर गेलो आणि त्या पाड्यावर ज्यावेळेस त्या कंजा लाडू वगैरे सगळं त्यांनी वाटलं त्यावेळेस त्या लोकांना त्यांचा जो आनंद होता तो अगदी ओसांडून वाहणारा होता. आणि मग ठरवलं म्हणजे दुसऱ्या वर्षी आम्ही लगेच म्हणजे की बाबा एक करंजी प्रेमाची, म्हणजे तुम्ही फक्त एक करंजी आम्हाला द्या, आम्हाला जेव्हा फराळाला तुम्ही बोलवाल तेव्हा फराळाला बोलवताना फराळ आम्हाला तुम्ही द्याल तर तो आम्हाला तुम्ही बांधून द्या, म्हणजे आम्ही पिशवी घेऊनच जायचो की तुम्हाला किती द्यायचं तेवढा माझ्याकडे तुम्ही द्या. आणि तो सुरुवात झाली. आणि आत्ताची परिस्थिती अशी आहे की या वर्षी 2021 एक करंजी प्रेमाचे आम्ही आवाहन केलं होतं. म्हणजे मी एका ठाण्याचं उदाहरण देईन, ठाण्यामध्ये नागरिक स्टोअर म्हणून आहे, तिथे प्रदीप भाई आहेत, ते मनसुख भाई आहेत किंवा आमचे मामा नागरिकच्या स्टोअरचे मालक, त्यांना माहिती आहे हा कार्यक्रम. ते त्या दुकानात गेल्यानंतर, म्हणजे नागरिक हे ठाण्यातले प्रसिद्ध आहेत, तुम्हाला इथलं काय घेऊन जायचं तेवढंदा, म्हणजे तिथल्या मुलींना त्यांनी ड्रेस दिले, बायकांना साड्या दिल्या आणि त्यांनी मार्केटमधून जमा करूनही आम्हाला मोठ्या प्रमाणात सामान दिलं. ओमप्रकाश शर्मा आहेत भाजपचे नेते, त्यांनी आम्हाला मिठाईचे बॉक्स पाठवले. एक सत्रे बिल्डर्स म्हणून आहेत, त्यांनी आम्हाला मिठाईचे बॉक्स वगैरे पाठवले. आणि ते यावर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालं की जवळपास म्हणजे हजारो करंजा, हजारो मिठाईचे बॉक्स आणि मोठ्या प्रमाणावर कपड्यांचं वाटप केलं. म्हणजे तुम्ही जर बघितलं की साड्यांचं वाटप आज आम्ही गेली 15 दिवस करतोय आणि ह्या सगळ्या साड्या ह्या बाहेरून आलेल्या आहेत. म्हणजे आम्ही आता तर क्रेडिट करतो आम्हाला शिवक्रांतीला मिळते किंवा शरद पटेलला मिळते तसं काही नाही. आम्ही आमच्या एकूण जो आम्ही व्यवसाय करतो त्याच्यामध्ये 10% आम्ही रक्कम खर्च करतो समाज करण्यासाठी, ती वर्षभर असते. पण दिवाळीच्या वेळेस ज्यावेळेस ही सगळी लोक येतात आणि एकूण लोक सांगतात की बाबा आमचं काहीतरी तुम्ही घ्या आणि लोकांपर्यंत पोहोचवा, तर मिठाई असतील, करंजा असतील, लाडू असतील, हे सगळं आम्ही लोकांपर्यंत वाटण्याचं किंवा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे अत्यंत प्रामाणिकपणे करतो. आणि त्याच्यामुळे तो करंजी एक करंजी प्रेमाची हा जो नाव आहे किंवा हा जो हे आहे हे प्रचंड फेमस झालं. म्हणजे हा उपक्रम आता महाराष्ट्रभर राबवला जातोय, अगदी आदिवासी पाड्यांवर गोरगरिबांच्या घरामध्ये जिथे कधी दिवाळी माहीत नाही अशा ठिकाणी चांगल्या प्रकारची मिठाई, चांगल्या प्रकारचे कपडे आणि चांगल्या प्रकारचे सगळं साहित्य. म्हणजे माझ्याकडे पूर्वी आम्ही जेव्हा मशाल पेपर सुरू केले 1994 तेव्हा आमच्याकडे मिठाईचे बॉक्स घेऊन येणारे बिल्डर असायचे, त्याच्यानंतर काही लोक ठेकेदार असायचे, काही अधिकारी असायचे. हे सगळे अधिकारी आणि हे लोक जेव्हा यायचे तेव्हा आम्ही त्यांना नाकारायचो की ना तुमच्या तुमच्या आम्हाला नको, कारण आम्हाला असं वाटतं की ते भ्रष्टाचारातलं आहे, की भ्रष्टाचार लपवण्यासाठी आपल्याला देतात, की भ्रष्टाचारी लोक आपल्याला हे सगळं देतात. पण आम्ही ते नाकारण्यापेक्षा ते घेऊन जर लोकांपर्यंत दिलं तर अगदी चांगल्या चांगल्या ब्रँडच्या मिठाईज आणि चांगल्या चांगल्या ब्रँडचे कपडे हे आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आणि म्हणून आम्ही ते घ्यायला सुरुवात केली आणि वाटायला सुरुवात केली. आज 32 वर्षानंतर असे हजारो कपडे आणि असे हजारो मिठाईचे बॉक्स हे खेड्यापाड्यात पोहोचत आहेत.